मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथं एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या बिर्याणींची चव चाखण्याची संधी मिळाली. चला तर मग कोणकोणत्या प्रकारच्या बिर्याणी इथं आहेत त्या पण पाहूया. शाकाहारी असो की मांसाहारी, बिर्याणी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच. अशा बिर्याणी प्रेमींसाठी जोगेश्वरीत खास बिर्याणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये व्हेज बिर्याणी, चिकन, मटण, अंडा बिर्याणी, कोळंबी बिर्याणी, हैदराबादी, दम बिर्याणी, काश्मीरी तसंच मराठा बिर्याणी असे नानाविध प्रकार ठेवलेले होते. मी घरगुती मसाले वापरून बिर्याणी केलेली आहे, म्हणून सगळे मराठी पद्धतीचे आपले जे हे आहेत, पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये हे व्हेज बिर्याणी पण घरचे सगळे मसाले वापरून मी केलेली आहे, त्यामुळे मी याला मराठा बिर्याणी असं नाव दिलेलं आहे. काय वेगळं म्हणजे काय हे? कारण मी रेडीमेड मसाले वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे, रंग वगैरे जे वापरून करतात तसं नाही. हम लखनऊ को बिलोंग करते हैं, तो वहाँ की लखनऊ की दम बिर्याणी है. इसमें बहुत मसाला नहीं होता है, इसमें इट्स लाइट और ये दम करके बनाई जाती है. इसको एक दम वर्ड होता है जिसको हम मैं दूसरे वर्ड को एक्सप्लेन नहीं कर सकती. इसको जैसे हम आँच के ऊपर धीमे धीमे उसको पकने देते हैं, तो चिकन बना के फिर चावल को उसमें डाल के उसमें धीमे धीमे वो पकता है, उसको दम मुक्त कहते हैं. मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणला. असंख्य प्रकारच्या या बिर्याणीला दर्दी खवैयांची इथे चांगलीच पसंती मिळाली. अच्छा एक्सपीरियंस है, बहुत तरह के डिफरेंट बिर्याणी था इधर. हमने हैदराबादी ट्राई किया, दिल्ली ट्राई किया, इधर लोकल का बिरयानी ट्राई किया, बहुत अच्छा लगा. वेरी नाइस इट इज, दैट्स व्हाई आई वांट टू टेस्ट इट. फर्स्ट टाइम आई एम टेस्टिंग हैदराबादी बिरयानी, दैट्स व्हाई. इथल्या स्वादिष्ट बिर्याणीवर यथेच्छ ताव मारून शौकीन खवैयांचं पोट भरलं आणि मनही तृप्त झालं. गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.